हा उजवा हात ह्याच्या मन टाका, हात ह्याच्या आतमध्ये टाका ना, तिकडे खालून टाका, त्या मोठा मोठ आहे ना मठ, हे आतमध्ये घ्या, आत दुसरं या, हां असं हात पकड, इकडे इकडे म्हणजे असं नाही, ऐकायला एकाने पकडा दोघांनी वरती, वॉल ओपन कर आता हळूहळू थोडा थोडा ओपन कर, इकडे इकडे हां किसी के घर पे आ जाएंगे, हाँ बराबर, हाँ हाँ, एक बार क्या हो गया था, मीटर रूम में आग लगा था, एक गार्ड तो पानी लेके आ गया था, पानी वो पता है ना मैंने अभी क्या स्टेट ऑफ शॉक में हम लोग करते हैं, लेकिन वो सब सप्लाई बंद होने के बाद अपना फायर ब्रिगेड भी वही करती है, पानी से ही पूजा थी, लेकिन हमको सैंड यूज करना है, सैंड का बकेट है ना अपने पास, और फिर इन्फॉर्मेशन देना है एमएससीबी को कि ऐसे ऐसे यहाँ पे आ गए, फायर ब्रिगेड को फिर वही टाइम पे आपको बताना है, जानकारी वैसे दिया मैंने फायर ब्रिगेड का इसका फायर एंड्रेड का, अभी वेट में हम लोग आगे प्रैक्टिस करेंगे, आप डेली मॉर्निंग में आके सावधान मध्ये दोन्ही एडी बघा ते चेक करायची, एडी से एडी मिली हुई और पंजे में कितना गैप होगा, 6 इंच का गैप, सावधान में एडी से एडी हमेशा मिली हुई होनी चाहिए और पंजे में 6 इंच का गैप होगा, और हाथ कैसे होगा, हाथ की मुठ बंद होगी और अंगूठा उसके ऊपर होगा और कलाई नीचे की तरफ और पूरा हाथ बॉडी को टच करके सिलाई के पीछे हमारा हाथ होगा, क्या होगा डावा पाय तुम्हाला इथपर्यंत वरती आणायचं आहे बरोबर, आणि नंतर कुठे ठेवायचं आहे, लेफ्ट साईडला ठेवायचं आहे, दोन्ही पायामध्ये किती अंतर असेल, 12 इंचेचं अंतर असणार, कशामध्ये एडीमध्ये, आणि पंजेमध्ये किती असेल, 16 इंचेचा डिफरन्स असेल बरोबर, म्हणजे 2 इंच इकडे 2 इंच इकडे या साईडला आपल्याला पंजा सरकवायचा आहे, ठीक आहे, आणि हात कुठे असतील आपले, दोन्ही मागे असतील बरोबर, ठीक आहे, लक्षात राहील ना, आता डायरेक्ट पाय कुठे घ्यायचा आहे, 12 इंचेच्या मध्ये बरोबर, आणि हात पाठीमागे, ओके सलूट मारायचा नाही आहे आपल्याला याच्यामध्ये, ठीक आहे, प्रेड एक साथ विश्राम, पाठीमागे हात, ठीक आहे, लक्ष कुठला हात हलवायचा आपल्याला, उजवा हात, उजवा हात, ठीक आहे, प्रेड एक साथ सलूट, जय हिंद, खाली हात, हां एस स्पेलिंग क्या है, एस ई सी यू आर आई डी वाई बराबर, उसी स्पेलिंग में आपको किस तरह से हमको सिक्योरिटी में काम करना है ये आपको बताया जाएगा, ठीक है, ब्रेड एक्साम विश्राम, अभी अल्फाबेट क्या है हमारा, एस, एस फॉर सिक्योरिटी, सुरक्षा रक्षक, क्या है सुरक्षा, सुरक्षा रक्षक का काम क्या है, जान की रक्षा करना, मार की रक्षा करना और सबका बराबर सम्मान रखना, हीट ऑक्सीजन आणि फ्यूल हे 3 एकत्र येतात, हीट ऑक्सिजन आणि फ्यूल अगर तीनों एक साथ आते हैं तो क्या होता है, आग लगती है बराबर, 5 पी ए डबल एस स्टैंड बाय फायर हाइड्रेंट राइजर बोलता, क्या बोलता है, स्टैंड बाय फायर हाइड्रेंट राइजर बरोबर, एका जागेवर तो राइजर है, त्याला हे कॅनव्हास होस पाईप, काय बोलतात त्याला, कॅनव्हास, हा जो पाईप आहे ह्याला काय बोलतात, कॅनव्हास होस पाईप, आणि ही त्याच्या पुढची काय आहे, ही मेल कपलिंग, काय बोलतात, मेल कपलिंग, आणि ही फिमेल कपलिंग, हा मेल कपलिंगच फिमेल कपलिंगच्या आत जाणार, आणि पुढचा जो फिमेल कपलिंग आहे तो कुठे दाखवा, इकडे आणा, इकडे हाता हातामध्ये घ्या, तो काढा वॉल, हे काढा पाईप काढा, ठीक आहे, हा मेल कपलिंग काय करणार आपण, हा मेल कपलिंग काय करणार, फिमेल कपलिंगच्या आतमध्ये टाकणार, थोडं या साईडला, ठीक आहे, काय बोलणार याला,
फीमेल कपलिंग याला मेल कपलिंग आणि ही पण फीमेल कपलिंग. या फीमेल कपलिंग मध्ये काय येणार? मेल कपलिंग. हा ब्रांच पाईप, हा ब्रांच पाईप टाकणार फीमेल कपलिंगला. ब्रांच पाईप टाकणार आणि या मेल कपलिंग टू या फीमेल कपलिंगला अटॅच करा. अटॅच आतमे टाका टाका आतमे. हा पुश करा. हा हे पुश केलं. ह्याला लग्स बोलतात. हा लग्स ओपन करण्यासाठी आपण काय करतो? हा लग्स ओपन करतो. हा हात हात पकडून ठेवा. हा या हा खेचायचा आहे आपल्याला. हा फिरवायचा नसतो. काय करायचं आहे आपल्याला? खेचायचा असतो. आता टाका आतमध्ये. डायरेक्ट जाणार तो पुश केलं की बरोबर. आता पहा हातामध्ये फीमेल कपलिंग असणार. डाव्या हातामध्ये काय असणार? ब्रांच पाईप. काय बोलतात त्याला? ब्रांच पाईप. याप्रमाणे बरोबर. आणि काढताना आपल्याला त्या आतमध्ये टाकून बाहेर धरून बाहेर धरून प्रत्येकाने दाखवा कसं ॲडजस्ट करतो आपण. हा पाईप पुढच्या अर्धात ठेवायचा. हा डाव्या अंदाज ब्रांच पाईप घ्यायचा. मेन ब्रांच पाईप डाव्या अंदाज ठेवायचा. पुश करायचा. पुश करायचा. अटॅच झाला. आवाज आला म्हणजे हा लॉक झाला. लॉक झाला. लॉक झाला. लॉक झाला. बोलताना दोन पायामध्ये हा ब्रांच पाईप टाकायचा आणि ऑपोजिट साईडला लक्स घेता येतात. आणि ह्याप्रमाणे आपल्याला काढायचं.